चारों शंकराचार्य वहां पर नहीं जा रहे हैं कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है। अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार असून याच दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात करण्यात येणार आहे। राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात राममय वातावरण असून प्रत्येक राम भक्तात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे। देशाच्या विविध कोपऱ्यातून रामलल्लासाठी अनेक गोष्टी अयोध्येत दाखल झाल्यात। वृंदावनातून श्रीकृष्णाची बासरी, 108 फूट लांब अगरबत्ती, आग्र्यातून 2400 किलोची घंटा, यासोबतच प्रसाद बनवण्यासाठी नागपुरातून मराठमोळ्या मनोहर विष्णू यांची निवड करण्यात आली असून 1400 किलो वजनाचा पॅन देखील आणण्यात आलाय। मात्र जसजशी अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेची तारीख जवळ येऊ लागली आहे तस तसं या सोहळ्यामध्ये कोण सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास महत्वाच्या 4 शंकराचार्यांनी विरोध केलाय। सोबतच अयोध्येतील सोहळ्यास आपण जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला चारही पीठांचे शंकराचार्य अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे। सुरुवातीला पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी या सोहळ्याला नकार दिल्यानंतर आता उत्तराखंडच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देखील सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दिलाय। चारों शंकराचार्य वहां पर नहीं जा रहे हैं। कारण क्या है, क्यों नहीं जा रहे हैं? किसी राग द्वेष के कारण नहीं, बल्कि शंकराचार्यों का ये दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं। अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है। सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है। कोई ऐसी परिस्थिति नहीं है कि अपने को अचानक कर देना पड़े। देखो, किसी समय 22 दिसंबर की रात को वहाँ पर मूर्तियाँ रख दी गई थी। वो एक परिस्थिति थी कि रात को 12 बजे जा करके घुस करके रख दिया रामचंद्रदास परमहंस आदि लोगों ने, उस समय के जो वहाँ के कलेक्टर थे नैयर साहब के सहयोग से। और उसके बाद 1992 में ढांचा ढहाया गया। उस समय कोई मुहूर्त थोड़े देखा जा रहा था। उस समय जैसी परिस्थिति थी उसी में आनन फानन में तंबू उत्तान करके भगवान की मूर्ति गायब हो गई थी। उसको फिर उनके राजा साहब के घर से उनके दादी जी की मूर्ति मांग करके उसको ला करके रख दिया गया। उसकी पूजा होती रही। किसी ने प्रश्न उठाया? किसी शंकराचार्य ने नहीं प्रश्न उठाया कि भाई ये क्यों किया जा रहा है, मुहूर्त नहीं है? क्योंकि उस समय परिस्थिति थी। लेकिन आज ऐसी कोई परिस्थिति नहीं है कि हमको जरूरी हो गया कि आज 22 तारीख को ही कर दें। आज तो हमारे पास पूरा मौका है, हम अच्छे से बना करके प्रतिष्ठा कर सकते हैं। या कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याने बहुतांश प्रमुख हिंदू धर्मगुरू अनुपस्थित राहणार असल्याचं उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलंय। शिवाय मंदिराची उभारणी पूर्ण होण्याआधीच श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हिंदू धर्माच्या नियमाविरोधात आहे, त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नव्हती असंही त्यांनी नमूद केलंय। पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी आपण मोदी विरोधी नसल्याचं स्पष्ट करतानाच धर्मशास्त्राविरुद्ध जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलंय। सर्व काही धर्मग्रंथातील पद्धतीप्रमाणे झालं पाहिजे। मूर्तीला कोणी स्पर्श करावा आणि कोणी करू नये याबाबत खबरदारी घ्यायला हवी। पुराणात लिहिलंय की देवाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तेव्हाच होते जेव्हा ती विधीप्रमाणे केली जाते। जर ती योग्य पद्धतीने केली गेली नाही तर देवता नाराज होतात। दरम्यान शृंगेरी शारदापीठाचे स्वामी भारतीकृष्ण तीर्थ आणि द्वारकापीठाचे स्वामी सदानंद स्वामी या दोन्ही शंकराचार्यांनी अद्याप आपल्या भूमिका स्पष्ट केल्या नाहीयेत। या सर्व पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त चंपतराई यांनी स्पष्टीकरण दिलंय। अयोध्येतील राम मंदिर हे रामानंद संप्रदायाचे शैव शाक्य आणि संन्याशांचं नाहीये। रामानंद पंथाने केवळ विष्णू अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचं पालन केलं आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतलं असं चंपतराय यांनी सांगितलंय। एकूणच तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका।